नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण सेतू अभ्यासक्रमामधील सातवी विज्ञानची कृतीपत्रिका 20 पाहणार आहोत. सराव करूया. पहिला प्रश्न आहे, एका निर्वात भांड्यामध्ये म्हणजे जिथे हवा नाही अशा भांड्यामध्ये टांगलेली घंटा वाजत असेल तर तिचा आवाज ऐकू येईल का? तुझे काय मत आहे? तर ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. भांडे निर्वात असल्यामुळे इथे घंटेचा आवाज ऐकू येणार नाही. ध्वनी प्रसारण होण्यासाठी कोणकोणत्या माध्यमाची आवश्यकता आहे असे तुला वाटते? ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी स्थायू, द्रव, वायू या तीनही माध्यमापैकी एका माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनिस्रोताभोवती असलेल्या पदार्थामधून ध्वनिलहरी पसरतात याला ध्वनी प्रसारण असे म्हणतात. किंवा ध्वनिस्रोतापासून ध्वनिलहरीचे सर्व बाजूला पसरणे म्हणजेच ध्वनी प्रसारण होय.